सगळेजण आपल्या सोबत आहेत. महायुती संदर्भात बच्चू कडू यांचं मोठं विधान, नेमकं काय विधान केलंय बच्चू कडू यांनी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये, सविस्तर व्हिडिओ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करण्याआधी आमदार बच्चू कडू यांनी एक मागणी केली आहे. बच्चू कडू यांची अलीकडची विधान पाहिलीत की त्यांची नेमकी भूमिकाच लक्षात येत नाही. नेमकं सतत असं बोलून बच्चू कडू यांना काय साध्य करायचं आहे हा प्रश्न आता निर्माण होत आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे अधिकृतरित्या महायुतीमध्ये आहेत, पण मनाने ते खरोखरच महायुतीसोबत आहेत का असा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण सतत त्यांची विधानं महायुतीवर टीका करणारी असतात, शिवसेना भाजपा युतीला इशारा देणारी असतात. अलीकडेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यामुळे बच्चू कडू यांची नेमकी भूमिका काय, लोकसभा विधानसभा निवडणुकीपर्यंत ते महायुतीसोबत राहणार आहेत का, की बच्चू कडू महायुतीमध्ये आपला वाटा वाढवून घेण्यासाठी प्रेशर पॉलिटिक्स खेळतायत का, असे विविध प्रश्न निर्माण होत आहेत. आमदार बच्चू कडू यांनी आता एक सूचक विधान केलंय. महायुतीच्या बैठकीचा निरोप वेळेवर सकाळी आला, बैठकीचे काय विषय आहेत हे माहिती नसतात ते डायरेक्ट बैठकीला बोलावतात, अशी नाराजी बच्चू कडू यांनी बोलून दाखवली. सगळे आपल्या सोबत आहेत हे गृहित धरून सध्या भाजपचे काम सुरू आहे, पण हे चुकीचे आहे. भाजपने स्पष्ट केले पाहिजे, आमचे पक्ष जरी लहान असले तरी आमचं अस्तित्व आहे, असं बच्चू कडू यांनी सुनावलंय. आमचा पक्ष महाराष्ट्रात आहे तरी जिल्हा नियोजन समिती असेल किंवा निराधार योजना असेल या संदर्भात कुठली विचारणा होत नाही, याबाबत सगळेजण नाराज आहेत असं बच्चू कडू म्हणाले आहेत. किती जागा देणार येत्या निवडणुकीमध्ये, कोणत्या पक्षाला किती जागा देणार हे भाजपनं स्पष्ट केलं पाहिजे. सगळेच घटक पक्ष नाराज आहेत असं बच्चू कडू म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच बैठक बोलावली पाहिजे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. युती धर्म पाळला गेला पाहिजे, दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी आधी घटक पक्षांची चर्चा करावी आणि मग महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करावी अशी मागणी देखील बच्चू कडू यांनी केली आहे. राजकुमार पटेल आणि आम्ही वेगळे निर्णय घेणार नाही, सोबत निर्णय घेऊ असं देखील बच्चू कडू हे म्हणाले आहेत. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो, बच्चू कडू यांनी एक प्रकारे आता हे मोठं विधान करून सगळ्यांच्या मनात धास्ती निर्माण केली आहे. अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद.